कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याची जरूर नाही मार्चमध्ये जागवून काहीतरी जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी म्हणत असताना आपल्याकडे आर्थिक वाढ सहा टक्के होईल का सात टक्के होईल ही चर्चा आहे योग्य तो मूल्यवृद्धी होणाऱ्या ठिकाणीच गुंतवणूक केली पाहिजे पुढची दहा पंधरा वर्ष हा मॅन्युफॅक्चरिंग साठी सुवर्णकाळ आहे आपल्याकडे चार वर्षातनं एकदा तुम्ही बजेट करा धोरण एकदा निश्चित करा अंमलबजावणी रोज करा दशकवेद व महाराष्ट्र वेद या दोन गाजलेल्या मधील अकरा मुलाखती आता वाचकांना पुस्तक रूपात उपलब्ध थिंगबँगचं व्हायटल संवाद हे पहिलं पुस्तक विकत घेण्यासाठी थिंगबँग डॉट इन या वेबसाईटला भेट द्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि अपेक्षेप्रमाणे आजची चर्चा ही अर्थातच बजेटवरती आणि नेहमीच आपण बजेट असो किंवा कोणताही आर्थिक विषय असो ज्यांच्या बरोबर चर्चा करतो ते अर्थतज्ञ गुंतवणूक तज्ज्ञ भरत फाटक सर पुन्हा एकदा आमच्या बरोबर आणि आपण त्यांच्याशी बजेट विषयी चर्चा करणार आहोत सो so, पहिला मुद्दा हाच की तुमचं या बजेटचं विश्लेषण किंवा अंडरस्टँडिंग अनालिसिस काय बजेट म्हटलं की आपल्या इथे बराच उत्साह असतो आणि एखाद्या मंगल प्रसंगासारखी सगळ्यांना उत्सुकता असते यावर्षी तर काल आणि अशा प्रकारची सगळ्या संज्ञा तिथे वापरल्या गेल्या तर एक संस्कृत सुभाषिताची मला आठवण झाली वरयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलम इच्छंती मिष्टान्नम इतरे जनम म्हणजे वधू असते तिला चांगला दिसणारा नवरा पाहिजे असतो तिची आई म्हणते की सगळं स्थिरस्थावर आहे की नाही वडील म्हणतात हुशार आहे की नाही मुलगा आजूबाजूचे लोक म्हणतात आपल्या कुळातला आहे की नाही आणि इतर लोक म्हणतात जेवायला काय आहे <laughs> त्यांना भोजनातील रस असतो तर तसं अर्थसंकल्प म्हटला की त्याच्याकडे बघण्याचे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात वेगवेगळ्या अपेक्षा असतात काही जणांना असंही वाटतं की हळूहळू आपल्याकडचं अर्थसंकल्पाचं महत्त्व कमी कमी होत चाललंय का म्हणजे पूर्वी रेल्वे बजेट वेगळं असायचं ते आता एकत्र झालं जी एस टी काउन्सिलही वेगळी झाली त्यामुळे जी एस टीचं जे काय सगळं धोरण ठरतं ते एकट्या केंद्र सरकारच्या हातात राहिलेलं नाही त्याच्यात राज्यांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आला आहे आणि हे असताना खरं दरवर्षी धोरण पुन्हा जाहीर केलं पाहिजे का दरवर्षी धोरण बदललं पाहिजे का त्याच्यात छेडछाड केली पाहिजे का mm. म्हणजे नानी पालखीवाला म्हणायचं की चार वर्षात एकदा तुम्ही बजेट करा धोरण mm. एकदा निश्चित करा अंमलबजावणी रोज करा mm. तर तसं काही प्रमाणात बजेटच्या बाबतीत झालंय का असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण मला वाटतं एक धोरणाबद्दलचं पुन्हा पुन्हा लोकांना सांगावं लागतं त्यांच्या मनावर ठसवावं लागतं त्या दृष्टीने बजेटचं महत्त्व कमी म्हणता येणार नाही दुसरा एक भाग आहे की दरवर्षीचं मागच्या वर्षीचं प्रगती पुस्तक आणि पुढच्या वर्षाची योजना असं थोडंसं त्याच्याकडे बघणं पण आवश्यक आहे तर तोही त्यातला भाग आहे आणि यावर्षीचं जे बजेट आहे ते पुढच्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचं शेवटचं पूर्ण बजेट आहे mm. पुढच्या वर्षी निवडणुका हातातोंडाशी असतील आणि त्यामुळे व्होट ऑन अकाउंट्स निवडणुकीपूर्वी करावं लागेल तर त्यामुळे एक निवडणुकांचा विचार आणि वेगवेगळ्या घटकांच्या वेगवेगळ्या ज्या अपेक्षा आहेत मागण्या आहेत त्यांना पूर्ण करण्याचा नाही पण त्यांचा त्यांना ॲड्रेस करण्याचा तर नक्की विचार या बजेटमध्ये केला आहे असं वाटतं तर त्यामुळे एक गोष्ट ही आहे की कोविडनंतरच्या काळात एका संकटातनं बाहेर जागतिक अर्थव्यवस्था येते मोठ्या संकटाचा सामना करून आपणही एक चांगला मार्ग दाखवला आहे जगापुढे एक आदर्श जगा घालून दिला आहे की संकटाचा सामना भारताने ज्या पद्धतीने केला संकटानंतर जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी म्हणत असताना आपल्याकडे आर्थिक वाढ सहा टक्के होईल का सात टक्के होईल ही चर्चा आहे mm -hmm. जगामध्ये वाढ होणार नाही आणि घटेल अर्थव्यवस्था अशी सगळीकडे परिस्थिती असताना तर मला वाटतं भारतीय अर्थव्यवस्था गेल्या वर्षी आपण इंग्लंडला ओलांडून जगातली पाचव्या नंबरची अर्थव्यवस्था झालो आणि दहा न क्रमांकावरनं पाच क्रमांकावरची वाटचाल आपण केलेली आहे तर आणि त्याच्यात जगातली सगळ्यात कमी वय असणारी मोठी अर्थव्यवस्था सहा साठ टक्क्याची वाढ अपेक्षित असणारी त्यामुळे आपल्याकडून नक्की अपेक्षा आहेत आणि ह्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपलं आर्थिक धोरण काय असायला पाहिजे याचा विचार करून म्हणजे फक्त मला असं वाटत नाही की फक्त निवडणुकांवर डोळे ठेवून केलेला अर्थसंकल्प आहे तर बऱ्याच अपेक्षांना सामोरं जाणारा त्यांचा विचार करणारा आणि त्याच्यात वेगवेगळ्या उपाययोजना सुचवणारा अर्थसंकल्प मला वाटतं निश्चित स्वागतार आहे सगळ्यांची कालपासून वृत्तवाहिन्यांवर किंवा वर्तमानपत्रात एक असं येते की सगळ्या चेकबॉक्सेसमध्ये टिक होईल असं म्हणजे सगळ्यांना सगळं काही ना काहीतरी मिळालं तर समाधान वाटेल असं काहीतरी या अर्थसंकल्पात आहे बॅलन्सिंग ऍक्ट आहे तर खरंच सगळ्यांना सगळं किंवा सगळ्यांना थोडस असं काही देणारा हा बजेट आहे असं तुम्हाला वाटत तर पहिली तर गोष्ट जो कसरतपटू आहे ना त्यांनी बॅलन्सिंग ऍक्ट केली तरच लोक बघायला जाणार आहेत तर जमिनीवर चालत गेला तर ते बघायला कोणी जाण्याची जरूर नाही त्यामुळे सुवर्ण मध्य कसा गाठता येईल बॅलन्सिंग ॲक्ट कशी करता येईल हा विचार निश्चित असायला पाहिजे आणि त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही आपण असा विचार करायचा प्रयत्न करू की कुठल्या घटकांच्या अपेक्षा काय असतील ढोबळ मानाने बघितलं तर अर्थतज्ज्ञ अर्थविश्लेषक यांची अपेक्षा असते की वित्तीय तूट फार वाढू देता कामाने पण आर्थिक वाढीला चालना दिली पाहिजे हे ह्या दोन्हीचा सुवर्णमध्य जो चांगला काढू शकतो तो चांगला अर्थसंकल्प आणि वित्तीय तूट म्हणजे काय एक दोन मिनटात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू एका उदाहरणावरनं घेऊ की समजा दोन मित्र आहेत दोघांची टेकहोम सॅलरी ही साधारण बारा लाख रुपये आहे एक जण म्हणतो की बारा लाखाची माझी सॅलरी असताना माझा खर्च चौदा लाख आहे दुसरा म्हणतो टेकहोम सॅलरी बारा लाख असताना माझा असं खर्च सोळा लाख रुपये आहे म्हणजे दोघांकडेही तूट आहे पहिल्याला दोन लाखाची तूट आहे दुसऱ्याला चार लाखाची तूट आहे त्याला विचारलं की अरे कशासाठी हा तुझा खर्च आहे चौदा लाखाचा खर्च कसा आहे तर तो म्हणतो माझे दैनंदिन व्यवहारांसाठी म्हणजे घराचं भाडं असेल मुलांच्या शाळा असतील त्यांचं साधारण वर्षाला दहा लाख रुपये तर लागतात आणि यावर्षी आम्ही परदेशी जायचं ठरवले त्यामुळे त्या सहलीसाठी चार लाख रुपये असा माझा चौदा लाख रुपये खर्च आहे दुसरा म्हणतो माझा सोळा लाख रुपये खर्च असा आहे की माझ्या दैनंदिन खर्चासाठी मला सात लाख रुपये पुरेसे आहेत पण मी नऊ लाखाची गाडी विकत घेणार आहे यावर्षी म्हणजे दोघांकडे तूट आहे पण एकाची तूट ही भांडवली खर्चामुळे आहे नऊ लाखाची गाडी विकत घेतल्यावर काहीतरी त्याचा ॲसेट तयार होणार आहे त्याच्यासाठी त्यांनी कर्ज घेतलं आणि थोडं थोडं त्यांनी रिपे केलं तर ती चांगली गोष्ट आहे पण दुसऱ्यांनी खर्चासाठी पैसे घेतले आणि त्याचं कर्ज त्याच्या डोक्यावर बसलं तर, तर ती खराब परिस्थिती आहे तर वित्तीय तूट असणं ह्याच्यात नवल काही नाही आणि सगळ्या विकसनशील देशांमध्ये वित्तीय तूट असते पण ती दैनंदिन खर्चासाठी आहे का सरकारी नोकऱ्यांचे पगार देणं ह्याच्यातच ती संपून जाते का काही तुमचे भांडवली ॲसेट तयार होतात कॅपिटल ॲसेट तयार होतात की ज्याचा पुढची पाच सात दहा वर्ष पंधरा वर्ष उपयोग होणार आहे आणि देशाच्या पद्धतीने बघितलं तर माझी रेल्वे चांगली होणार आहे का माझे रस्ते चांगले होणार आहेत का नवीन पूल बांधले जाणार आहेत का असा भांडवली खर्च जर असेल आणि त्यामुळे वित्तीय तूट झाली तर ती नक्की फायद्याची गोष्ट आहे कारण ह्या गोष्ट गोष्टींच्या उपयोगातनं जनजीवन सुसह्य होणार आहे अर्थव्यवस्थेचा वेग वाढणार आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बघितलं तर ह्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा वित्तीय तूट आहे वित्तीय तूट वारेमप वाढू दिलेली नाही म्हणजे गेल्या तीन चार वर्षाचा आपण जर विचार केला तर मार्च एकवीस हे कोविडचं वर्ष होतं आणि त्यावेळी आपली वित्तीय तूट ही अर्थव्यवस्थेच्या ढोबळ उत्पन्नाच्या नऊ पॉईंट दोन टक्के इतकी होती मार्च बावीसचं पहिलं बजेट ट आलं नंतरचं तेव्हाही सेकंड वेव्हचा फटका होता पण तरी वित्तीय तुटी सहा पॉईंट चार टक्क्यावर आणली आणि यावेळी ती अजून अर्ध्या टक्क्यांनी कमी करून जो प्रस्तावित केलेला आहे ती पाच पॉईंट नऊ टक्क्यावर आणायची तर म्हणजे तिथे आर्थिक शिस्त पूर्ण सोडून दिलेली नाही आणि ते करताना सुद्धा मुख्यतः भांडवली खर्च बऱ्याच प्रमाणात वाढवला आहे भांडवली खर्च दहा लाख कोटी म्हणजे सात लाख कोटीवरनं दहा लाख कोटी, कोटी जवळ तेहतीस टक्क्याची उडी तिथे मारली आणि मला वाटतं गेल्या आठ दहा वर्षामध्ये जे प्रकल्प आहेत त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने करून पैसे खर्च केले तर त्यातनं खरंच काहीतरी समोर उपयुक्त वस्तू तयार होती आहे याची उदाहरणं आपण बघतोय अर्धवट राहिलेले बरेचसे प्रकल्प पूर्ण होत आहेत नवीन प्रकल्प जाहीर झाल्यानंतर ते पूर्ण होतात आणि असं अस्ता असताना त्याच्यावर खर्च करणं ही चांगली गोष्ट आहे mm. सरकारने खर्च केला की खाजगी क्षेत्र पण त्यांना पण खर्च करायला उद्युक्त होतात mm. कारण एकदा सरकारने इथे खर्च केला mm. की त्यातनं त्यांना ऑर्डर्स मिळतात त्यातनं त्यांना बिझनेस मिळतो आणि जो बिझनेस प्रॉफिटेबल आहे त्याच्यासाठी कपॅसिटी mm. घालायला uh, त्यांना अडचण वाटत right. नाही तर जिथे फायदा आहे तिथे खाजगी क्षेत्र निवेश करतात सरकारला जिथे आवश्यकता आहे तिथे गुंतवणूक करावी लागते पण तिथे एक मोठी उडी या अर्थसंकल्पात मार मारली की तिथे भांडवली खर्चाचा भाग वाढवला आहे तरीसुद्धा वित्तीय तूट ही सहा पॉईंट चारवरनं पाच पॉईंट नऊवर आणली आणि टप्प्याटप्प्याने ती साडेचारवर नेण्याचं जे आश्वासन आहे तिकडे आपण दोन ते तीन वर्षात पोचू असा पण विश्वास त्यातनं दिसतो या सगळ्या चर्चेमध्ये या वर्षीच्या भांडवली खर्च भांडवली खर्च हा मुद्दा एकदम आणि दहा लाख कोटी म्हणजे ऐकूनच असं हे होतं तर तुम्ही म्हणा तसं त्या पद्धतीनं प्रकल्प पूर्ण होतात त्याच्यामुळं लॉंग टर्म विकास होतो पण एकूण आपल्याकडे शंभर रुपयेच आहेत म्हणजे त्यातले दहा रुपये समजा इथं दुसरीकडे दुसरी कुठतरी जात होते त्याच्याऐवजी जा ते आता कॅपेक्समध्ये घालणार आहेत म्हणजे या सगळ्या इन्फ्रास्ट्राफ्टर मग कुठलं कमी केलंय आणि ते कमी करणं हे सुयोग्य आहे का कॅपिटल एक्सपेंडिचर एकतर आपल्याकडे शंभर रुपयेच आहेत हा जो मुद्दा आहे ना सुद्धा थोडा सापेक्षतेने बघणं आवश्यक आहे म्हणजे आपली अर्थव्यवस्था सहा ते सात टक्क्याने वाढते आणि आपलं भाववाढीचा दर साधारण पाच ते सहा टक्के आहे म्हणजे सहा अधिक सहा बारा टक्के जर मी धरलं तर बारा टक्क्याची वाढ दरवर्षी होत जाते म्हणजे माझ्याकडे जर माझं राष्ट्रीय उत्पन्न शंभर होतं ते एकशे बारा होतं एकशे बाराचं एकशे पंचवीस होतं एकशे बाराचं एक एकशे पंचवीसचं एकशे सदतीस होतं तर असं एक प्रवाह म्हणून याच्याकडे बघणं आवश्यक आहे की माझ्याकडे किती पैसे आहेत हे आज किती आहेत आणि उद्या किती असणार आहेत असं त्याच्याकडे म्हणजे आपण म्हणू की इन्क्रीमेंट मिळाल्यावर काय करणार आहे मी असं थोडंसं गमतीने त्याच्याकडे बघायला हरकत नाही आणि राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती टक्के तूट आ, हे परिमाण वापरलं जातं तर आता भारताचं राष्ट्रीय उत्पन्न साधारण दोनशे त्र्याहत्तर लाख कोटी असे मोठमोठ्या आकड्यांनी ते विचित्र वाटतं तर म्हणजे ह्याच्या चार टक्क्याच्या आसपासच किंवा त्याच्यापेक्षा कमी एवढाच भांडवली खर्च आपण करतोय दहा लाख कोटी हे दोनशे त्र्याहत्तरनी भागल्यानंतर ती साडेतीन तीन, तीन पॉईंट सहा असा तो आकडा येईल तर हे सापेक्षतेने बघणं आवश्यक आहे आणि ही वित्तीय तूट जो एफ आर बी एम ऍक्ट झालाय त्याच्यात ती अडीच टक्क्यावर आणण्याचं उद्दिष्ट आहे कोविडमुळे ते उद्दिष्ट सोडावं लागलं पण पुन्हा त्या आर्थिक शिस्तीच्या रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न आहे या सगळ्याला कायम असं म्हणतात की इलेक्शन आलं की सोप्स म्हणजे वेगवेगळ्या सबसिडीज असतील बँकेत अकाउंटमध्ये पैसे देणं असेल अशा गोष्टी केल्या जातात आणि मग या सबसिडीजवरती खर्च होतो तर या, या वर्षी इलेक्शन तोंडावर असताना सुद्धा सोप केलेले नाहीत का केले आहेत का काय ना हां म्हणजे सवंग लोकप्रियतेसाठी मी काहीतरी पैसे उधळतो का असं आपण त्याचा जर विचार केला आणि लोकांना काम न करता त्यांच्या हातात पैसे देणं काही प्रमाणात त्यांचा तो अपमान पण आहे ते म्हणतात की मी माझी काही स्वप्रतिष्ठा आहे की नाही मी मेहनत करून कमवू शकतो मला मेहनत करण्याची संधी द्या हा त्यातला एक महत्वाचा भाग असतो आणि त्यांना कामाची संधी दिली तर आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त काम करून दाखवणारी लोक आपल्याकडे आहेत तर मला वाटतं जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करतो तेव्हा खूप जणांना काम मिळतं आणि ते काम मिळत असल्यामुळे या बजेटची तोंड मिळवणी कशी केली आहे हे वाढवून सुद्धा भांडवली खर्च वाढवून सुद्धा तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्यक्षात काही काही अनुदान देण्यासारख्या ज्या योजना होत्या त्याचं प्रमाण कमी केलं आहे एक उदाहरण म्हणून मी सांगतो की मनरेगा जी रोजगार हमी योजनेची पद्धत आहे त्याचं ॲलोकेशन जवळजवळ तीस हजार कोटीने कमी केलं आहे आणि असं बऱ्याच ठिकाणी सबसिडीज कमी केल्यात फर्टिलायझरवरची हो सबसिडी पन्नास हजार कोटींनी कमी केली आहे mm. आणि त्यातनं भांडवली खर्चाला उत्तेजन दिलं आहे सो सबसिडीनी आम्ही लोकांना क्रिपल करतो का असा विषय असतो पण त्यांना काम करायची संधी दिली तर ते त्यांना आम्ही सक्षम करतो तर mm. मला वाटतं सवंग लोकप्रियतेचा मोह बऱ्याच प्रमाणात टाळलेला mm. आहे पण तरीसुद्धा काही घटकांच्या ज्या मला वाटतं योग्य अपेक्षा होत्या त्याला तोंडाला पानं नाही पुसलेली त्यातलं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना उत्सुकता असते उद्योगांचं काय होणार आणि सर्वसामान्य माणसाला त्याला स्वतःचा कर किती भरायला लागेल आयकर किती भरायला लागेल ह्या दोन दोन गोष्टी असतात उद्योगांच्या बाबतीत पहिली आपण बघू की उद्योगांना जर प्रगतीच्या संधी असल्या तर त्यांना भांडवल लागतं आणि हे भांडवल मिळवण्याचे दोन पद्धती आहेत एक तर ते कर्ज घेऊ शकतात दुसरं शेअर बाजाराच्या माध्यमातून भांडवल उभारू शकतात mm. कर्ज घेण्यासाठी बँकांकडे जर पैसे उपलब्ध असतील तर बँका ते देऊ शकतात बँकांकडे जर पैशांची कमतरता झाली तर, mm. तर व्याजाचे दर वाढत जातात आणि कर्ज घेणं अवघड होतं आणि गेल्या वर्ष दीड दीड वर्षामध्ये जी लिक्विडिटी सगळी कोविडसाठी uh, तयार केलेली होती हालु -हालु uh, uh, ती हळूहळू कमी करण्याचा पवित्रा रिझर्व बँकेने सुद्धा घेतला आहे तर आत्ता सिस्टीम लिक्विडिटी ज्याला म्हणतो जी उपलब्ध असणारी तरलता आहे ती न्यूट्रल लेवलला आहे म्हणजे ती खूप जास्त अवेलेबल नाही पण ती कमतरता आहे अशातलाही भाग नाही आता बजेटमध्ये जर वित्तीय तूट खूप वाढली तर सरकारला खूप मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावं लागतं आणि सरकारने जर कर्ज घेतलं तर बँकांकडचे पैसे तिकडे गेले तर उद्योगांना उपलब्ध असणारे पैसे कमी होतात यावर्षीची वित्तीयतूट अशा पद्धतीने त्यांनी समतोल राखला आहे की सरकारचं कर्ज घेण्याचं प्रमाण हे साधारण पंधरा ते सोळा लाख कोटीचं असेल त्यातले चार लाख कोटी त्यांना स्मॉल सेव्हिंग्समधून येणार आहेत आणि त्यामुळे बँकांकडनं जी लिक्विडिटी लागणार आहे ती साधारण अकरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी बारा लाख कोटीची लागणार आहे गेल्या वर्षी बारा लाख कोटीची होती यावर्षी बारा लाख कोटीची म्हणजे तिथे साठ हजार कोटींचा फरक पडला आहे पण मोठं तिथनं सरकारनी कर्जरूपानी मोठी रक्कम उचलली असं केलेलं नाही आहे त्यामुळे कालच्या अर्थसंकल्पानंतरसुद्धा बघितलं तर, तर व्याजदर स्थिर राहिलेले आहेत जे कर्जरोख्यांचं उलाढाल होते तिथे व्याजदर कुठे वाढताना दिसलेले नाहीत तर त्यामुळे उद्योगांना नवीन संधी पण उपलब्ध होत आहेत आणि त्यांना कर्ज पुरवठा होण्याची शक्यता पण काढून घेतली गेलेली नाही तर ह्या वित्तीय तुटीचं त्या पद्धतीने बघणं आवश्यक आहे दुसरं त्यांची जी कर आकारणीची पद्धत आहे त्याच्यात काही मोठी उलथापालत करून टाकलेली नाही भाग भांडवलाच्या दृष्टीने त्यांना जेव्हा रक्कम उभारायची असते तेव्हा शेअर बाजार जर चांगला नसेल तर तिथे अडचण होऊ शकते बजेटपूर्वी अशी चर्चा होती की कॅपिटल गेनमध्ये काही बदल करतील का कॅपिटल गेनमध्ये परिस्थिती अशी आहे की वेगवेगळ्या ॲसेटवर वेगवेगळे नियम लागतात काही ठिकाणी एक वर्षाने लाँग टर्म होतं काही ठिकाणी दोन वर्ष काही ठिकाणी तीन वर्ष काही ठिकाणी इंडेक्सेशन मिळतं काही ठिकाणी इंडेक्सेशन मिळत नाही तर हे सगळं सुसूत्रीकरण केलं जाईल का अशी एक चर्चा होती पण त्या गोष्टीला त्यांनी काही हात लावलेला नाही त्यामुळे अगदी शेवटच्या बजेटमध्ये काहीतरी मोठी उलथापालत करण्याचा मोह त्यांनी टाळला आहे दुसरं पब्लिक सेक्टर डिसइन्व्हेस्टमेंटचा विषय असतो तिथेही त्यांनी तसं रास्त प्रमाणात एक्कावन्न हजार कोटीचं टार्गेट ठेवलं आहे खूप मोठं टार्गेट ठेवलं असतं तरी बाजारातले पैसे तिकडे खेचले गेले असते तर मला वाटतं भांडवल उभारणीसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि म्हणजे भांडवलाचे तूट पडू नये याच्यासाठी एक बघितलेलं आहे आणि एक बऱ्याच ठिकाणी मला वाटतं दुर्लक्षित झालेला विषय आहे पण तो मुद्दाम उद्योगधंद्यांच्या बाबतीत सांगितला पाहिजे तो असा आहे साथ की मिड अँड स्मॉल स्केल एम एस ई ज्याला आपण म्हणतो म्हणजे भारतामध्ये सहा ते सात कोटी एम एस ईज आहेत आणि रोजगार पुरवण्याच्या बाबतीत एम एस ई पुढे असतात बऱ्याचशा एम एस एमईची अडचण अशी असते की त्यांना वित्त पुरवठा बरोबर होत नाही आणि दुसरं त्यांचा अडचण असे की मोठे उद्योग जेव्हा त्यांचा माल खरेदी करतात तेव्हा त्यांना ते वेळेत पैसे देत नाहीत त्याच्यासाठी एक कायदा केलेला आहे की त्यांचे पैसे वेळेत दिलेच पाहिजेत आता हा कायदा असताना त्या कायद्याखालची तक्रार ती छोटा उद्योग कसा करणार मोठा उद्योग त्याचा त्याच्याकडनं माल खरेदी करतोय त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याचं धारिष्ट तो कसा दाखवेल तर त्यामुळे तो कायदा असला तरी त्या कायद्याला दात आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता यावेळी त्याच्यावर एक खूप चांगला उपाय त्यांनी काढला आहे आणि mm. तो असा आहे की तुम्ही जर एम एस ईला कडनं सेवा किंवा वस्तू घेतल्या असतील त्यांना पैसे देणं बाकी असेल आणि mm. ते पैसे जर तुम्ही दिले नाहीत तर तुम्हाला ते खर्च म्हणून इन्कम टॅक्सला मागता येणार नाहीत म्हणजे ये मोठ्या उद्योगाला त्यांनी सांगितलं की ते पैसे द्या नाही तर तुमचा खर्चाला मी डिसअलाव करतो आणि पंचेचाळीस दिवसाच्या वरतीत मी त्याचं लांबवू शकणार नाही काही प्रमाणात तरी एम एस एमईसाठी मला वाटतं हे खूप मोठं पाऊल त्यांनी उचललंय आणि म्हणजे एम एस ईच्या बऱ्याचशा संघटना पुण्यात मराठा चेंबर आहे अशा याच्यासाठी प्रयत्न करत होते पण त्याला मला वाटतं यावेळी फळ आलेलं दिसतं एका बाजूला काही वर्षापूर्वी कमी केलेला कॉर्पोरेट टॅक्स दुसऱ्या बाजूला असा रिपोर्ट आला की बँकांकडे आत्ता लेंड करायला खूप पैसे आहेत आय बी एफ सी या सगळ्यातनं जे काही का। का आले आणि दुसऱ्या बाजूला सरकारचं कॅपिटल पुश याच्यामुळं टायमिंग साधनं जे म्हणतात ती योग्य टायमिंग आत्ता इथं काय गुंतवणुकीचं सुवर्ण काळ आणि मग त्याला इलेक्टोरल मेरिटानंतरचा भाग आहे असं काही आलं आहे का मला वाटतं देशाचा पूर्ण विचार केला ना तर पुढची दहा पंधरा वर्ष हा मॅन्युफॅक्चरिंगसाठी सुवर्णकाळ आहे आपल्याकडे थोडंसं धारिष्ट्याचं वाटेल असं बोलणं पण दोन तीन खूप घटक असे आहेत की जे सहजासहजी बदलणार नाहीत एक आहे की जगातल्या ज्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत त्याच्यात फक्त भारताची वर्किंग एज पॉप्युलेशन ही वाढणारी आहे युरोप बघितलं जपान बघितलं तर त्यांचे गेली पंधरा वीस वर्षं त्यांची वर्किंग एज पॉप्युलेशन खाली खाली येते तुम्हाला आश्चर्य वाटेल चीनची वर्किंग एज पॉप्युलेशन दोन हजार पाचपासनं खाली येते दोन हजार पंधरापासून खाली येते गेली सात वर्ष मॅन्युफॅक्चरिंग वेजेस uh, चीनचे भारताच्या आता जवळजवळ तिप्पट झालेत त्यांचा जी डी पी दहा हजार डॉलर आहे आपला जी डी पी पर कॅपिटा तेवीसशे डॉलर आहे तर uh, भारताकडे काही प्रमाणात तर निर्यातीचा धंदा मॅन्युफॅक्चरिंगचा खेचून घेण्याची संधी आज आहे अजून एक आश्चर्याची गोष्ट तुम्हाला दिसेल की इतर छोटे छोटे देश या स्पर्धेत पुढे आहेत असं नेहमी आपल्याला दिसतं पण भारतातले इंडस्ट्रीयल वेजेस हे कंबोडिया व्हिएटनाम थायलंड फिलिपिन्स यांच्यापेक्षा पण कमी आहेत त्यामुळे एखादी बहुराष्ट्रीय कंपनी जेव्हा भारतात नवीन कारखाना काढण्याचा विचार करते तेव्हा Uh, इथली तरुण लोकसंख्या त्यांचं इंजिनिअरिंगचं ज्ञान त्यांचं इंग्लिशचं ज्ञान आणि भारताची अंतर्गत मोठी बाजारपेठ ह्या ज्या तीन चार गोष्टी आहेत ह्या पुढच्या दहा पंधरा वर्षाचा सुवर्ण काळ जेव्हा मी म्हणतो तेव्हा त्याचा उपयोग होतो आणि जे सेवा क्षेत्रात आपण गेल्या वीस वर्षात करून दाखवलं आहे की जागतिक निर्यातीचाच जवळजवळ साडेचार टक्के हिस्सा आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंगचा हा अडीच टक्के हिस्सा तो अडीचचा तीन होईल का तीनचा साडेतीन होईल का दरवर्षी आणि अडीचचा तीन झाला तर ते साधारण शंभर बिलियन डॉलरची निर्यात होते शंभर बिलियन डॉलर गुंतवणुकीसाठी पण आपल्याकडे येतात mm. रेव्हेन्यू म्हणून पण आपल्याकडे येतात mm. तर अंतर्गत बाजारपेठ ही जी एस टी नंतर एक झाली प्रत्येक स्टेट बॉर्डरवर थांबलेल्या ट्रक्स प्रत्येक जकात नाक्याला थांबलेल्या ट्रक्स आज आपल्याला दिसत नाही एक बाजारपेठ अंतर्गत बाजारपेठ मोठी असण्यामुळे इथे मॅन्युफॅक्चरिंग uh, करण्याचा फायदा आणि निर्यातीसाठी चीनला अनेक पर्याय आहेत चीनला पर्याय शोधला पाहिजे आता दिसतंय त्या अनेक पर्यायांपैकी आपण एक आहोत का म्हणजे थोडंसं हॉकीच्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्याला हा पेनल्टी कॉर्नर किंवा पेनल्टी स्ट्रोक आहे गोल करण्यासाठी प्रयत्न पण लागतील नशीब पण लागेल पण पेनल्टी स्ट्रोक नक्की आहे मला आपल्या जगण्याशी रिलेटेड गोष्टींकडे यायचं आहे पण त्याच्या आधी दोन मुद्दे की ज्याचा उल्लेख फारसा झाला नाही असं मानतात एक म्हणजे महागाई आणि दुसरं म्हणजे बेरोजगारी तर <coughs> हे बजेट यांचा थेट उल्लेख हेडलाईन होण्या इतपत जरी करत नसलं तरी याच्याबद्दलचे पुरेसे उपाय आहेत का कारण या दोन्ही बद्दलची चर्चा गेली तीन ते चार वर्ष सातत्या नव्हती महागाईचा प्रश्न आपल्याकडे काही प्रमाणात महागाई वाढली आहे पण ती जगाशी जर तुलना केली तर आपली परिस्थिती खूपच बरी आहे म्हणजे विकसित देशांमधली परिस्थिती बघा की गेल्या चाळीस वर्षात त्यांच्याकडे कधी पाच टक्क्याच्यावर भाववाढ झाली नव्हती गेल्या दशकामध्ये दीड टक्क्याच्या वर कधी झाली नव्हती mm. आणि मागच्या ऑक्टोबरपासनं सात साडेसात आठ साडेआठ नऊ टक्क्याची भाववाढ आपल्याकडे भाववाडीचा mm. दर हा सहा टक्क्याच्या आसपास राहिलाय mm. आणि आपल्याला पाच सहा टक्के दर भाववाढीची सवय आहे mm. mm. त्यांना दीड टक्क्याची सवय असताना त्यांना साडेआठ टक्क्याचा सामना करायला लागतोय mm. तर हा एक मोठा फरक आहे दुसरं जगामध्ये मंदीची चर्चा चालू झाल्यानंतर क्रूड ऑइलचे भाव खाली राहिलेत गेल्या वर्षी रशिया युक्रेन युद्ध नंतर ते एकदा भडकले पण त्यानंतरही आता ते ऐंशी पंच्याऐंशी डॉलरच्या घरात राहिलेत तर आपण आपल्या भाऊवाडीला कच्च्या तेलाचा दर काय ह्याचा खूप मोठा प्रश्न असतो आणि आपण म्हणून काही प्रमाणात योगायोगाने ते दर खाली राहिलेत त्यामुळे आपल्याकडचा भाववाडीचा दर हा जरी वाढला तरी हळूहळू तो पुन्हा कमी व्हायला लागलाय का आणि आपण बघितलं असेल गेल्या तीन चार महिन्यामध्ये भाववाडीचा दर कमी होताना दिसतोय होलसेल प्राइस इंडेक्स हा आता कन्झ्युमर प्राईस इंडेक्सच्या जवळ म्हणजे तितका खाली पण आलाय आणि अपेक्षा अशी आहे की रिझर्व्ह बँकेचं जे धोरण आहे त्याच्यातही ते काही प्रमाणात अपेक्षा करतात की भाववाढ जर क्रूड ऑइलचे दर ठीक राहिले तर भाववाडीचा जे उच्चांक होता तो आपल्या मागे गेलेला आहे आणि त्यामुळे भाववाडीवर मोठे उपाय करण्यासाठी पुन्हा इंटरेस्ट रेट वाढवायचे का किंवा लिक्विटी काढून घ्यायची का असं धोरण फार प्रमाणात राबवावं लागेल ला, असं आत्ता तरी वाटत नाही त्यामुळे भाववाडीचा विचार हा फक्त अर्थसंकल्पामध्ये नाही तो रिझर्व बँकेच्या पतधोरणामध्ये पण केला जातो दर दोन महिन्यांनी केला जातो आणि काही प्रमाणात ती भाववाढ थोडीशी आटोक्यात राहील का ही शक्यता आहे मला वाटतं ह्याला जोडून आपण आज जे मध्यम वर्गाला दिलासा देण्याचं त्यांनी काही तरतुदी जाहीर केल्या त्याचा विचार करू आ, दोन भागात आहेत एक तर वरिष्ठ नागरिकांना याचा त्रास होतो आणि वरिष्ठ नागरिकांना त्यांचं उत्पन्न हे मुख्यतः व्याजातनं येत असतं किंवा गुंतवणुकीतनं येत असतं तर एक तर सिनियर सिटिझन स्कीम त्याच्यावरचे व्याजदर त्यांनी वाढवले ते, हो ते गेल्या महिन्यात जानेवारी महिन्यात वाढवले हो आठ टक्के आता व्याजदर केला आहे दुसरं काल त्यांनी त्याची ते जी कमाल मर्यादा होती ती पंधरा लाखावरनं तीस लाख केली mm -hmm. मंथली इन्कम स्कीम जी आहे पोस्टातली किंवा स्मॉल सेव्हिंग्समधली त्याची कमाल मर्यादा नऊ लाखावरनं पंधरा लाखावर केली जॉईंट अकाउंटमध्ये मी केलं तर, तर सरकारकडे ठेवण्याचे सुरक्षित पैसे आणि त्याच्यावरती चांगला व्याजदर हे नक्की ज्येष्ठ नागरिकांना थोडासा दिलासा देणारी गोष्ट आहे दुसरं मध्यमवर्गीय करदात्याचा जो त्यांनी विचार केला आणि इथे बऱ्याच लोकांना नवी पद्धत जुनी पद्धत हे काय हे कोडं ते थोडंसं मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो जुन्या काई -काई तर जुन्या पद्धतीत असं असं होतं की मी काही काही प्रकारची गुंतवणूक केली तर मला ते त्याची वजावट माझ्या उत्पन्नातनं मिळत होती म्हणजे त्याच्यामध्ये सेक्शन एटी सी खाली आपण पी पी एफ करतो ई एल एस एस करतो किंवा घराचे हप्त्याचे मधला जो रिपेमेंटचा भाग असतो तो त्याच्यामध्ये येतो तर ते, त्याची दीड लाखापर्यंतची लिमिट असते नंतर नॅशनल पेन्शन स्कीमची पन्नास हजाराची लिमिट आहे मेडिक्लेमची पंचवीस हजाराची पण काही ठिकाणी ती पन्नास हजारापर्यंत आईवडिलांचा हप्ता भरला तर असं प तर असं साधारण दीड अधिक पन्नास अधिक पन्नास अडीच लाखाची वजावट मला मिळत होती पण त्यांनी मला वाटतं हा विचार केला की तुम्हाला अजून एक विकल्प आम्ही देतो आणि हे तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी केलं की एक नव्या पद्धतीने पण तुम्हाला कर आकारणीचा पर्याय देतो की ज्याच्यामध्ये ह्या गुंतवणुकी करा करू नका त्याचा विचार न करता जे तुमचं ग्रॉस टोटल इन्कम आहे त्याच्यातनं आपण टॅक्स घेऊ ह्यातनी जे तुम्हाला वाचले असते त्याचा तुम्हाला बेनिफिट देण्यासाठी इथले कराचे दर थोडेसे कमी ठेवू तर नव्या प्रणालीमध्ये वजावट नाही पण कमी दर जुन्या पद्धतीमध्ये वजावट आहे पण मूळचे दर असे हे दोन प्रकार होते रिपेमेंट किंवा पी पी एफ किंवा ई एल एस एस ह्या ज्या आहेत ते अडीच लाखाचा जो भाग आहे तो नव्या प्रणालीत मिळणार नाही पण त्याचे दर आता त्यांनी असे कमी केलेत की पंधरा लाखापर्यंत आता वीस टक्क्याचा दर केला आहे तीन लाख सहा लाख नऊ लाख, लाख बारा लाख पंधरा लाख अशा त्या स्लॅब्स केल्या आहेत साधारण पंधरा लाखाचं जर उत्पन्न धरलं ना तर नव्या प्रणालीमध्ये मी गेलो मी वजावटीचा विचार न करता जर टॅक्स कॅल्क्युलेट केला तर असं सा दिसतं साधारण बावन्न हजार रुपयाची बचत आहे अच्छा जुन्या प्रणालीपेक्षा जु, जुन्या हलु हलु जुन्या प्रणालीपेक्षा तर त्यांनी एका दृष्टीने हळूहळू जुन्या प्रणालीचा सनसेट करण्याचा हा विचार असावा पण तो सक्तीनी करत नाहीत ते तुम्हाला तो विकल्प तुमच्यासमोर पर्याय तुमच्यासमोर ठेवतायत आणि त्यातली चांगली बाब अशी आहे की जो इंडिव्हिज्युअल टॅक्सपेअर आहे ना त्याला दरवर्षी हा विचार करतायत म्हणजे स्विच स्विच करण्याचा विचार करताय करता तो कुठला पर्याय घ्यायचा त्यामुळे यावर्षी मला हे फायद्याचं आहे तर या हे केलं पुढच्या वर्षी दुसरं फायद्याचं आहे तर ते केलं हे स्वातंत्र्य पण त्याच्यामध्ये आहे एम्प्लॉयरच्या दृष्टीने थोडंसं सोपं झालं की तुमचा टीडीएस जो करायचा आहे तो नव्या प्रणालीप्रमाणे करणार तुम्हाला जुन्या प्रणालीचा करायचं असेल तर तुम्ही एम्प्लॉयरला सांगा मग तो त्याप्रमाणे करेल सो डिफॉल्ट मोड हाय जे काल त्यांनी शब्द वापरले ते ह्या कारणासाठी टीडीएस साठी जास्त महत्वाचे नवी प्रणाली किंवा जुनी प्रणाली ठरवताना कुठले मुद्दे एखाद्या कॉमन मॅनने डोक्यात घ्यावेत आणि त्याच्यानुसार निर्णय घ्यावा नाही तर म्हणजे त्यातल्या ज्या आपण मगाशी गृहकर्जाचा हप्ता भरण्याचं तर हा काही त्याला मोठं डिस्क्रिशन आहे अशातला बघण्यात ती गोष्ट तो करणारच आहे ती मला वजावट मिळते म्हणून मी हप्ता भरीन किंवा वजावट मिळत नाही म्हणून भरणार नाही असं तर होणार नाही तसंच मला वाटतं जी दुसरी गोष्ट आपल्याकडे झाली आहे ना की भविष्यासाठी माझी मी गुंतवणूक कशी करू त्याचे गुंतवणुकीचं उद्दिष्ट गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट्स हे लोक आपणहून करायला लागलेले आहेत शेअर मार्केटमध्ये दर महिन्याला आपण बघतो म्युच्युअल फंडकडनं बारा हजार तेरा हजार कोटी येतात आणि हे सगळे एच एन आयकडून येत नाही त्यातली खूप मोठी रक्कम ही एस आय पीजमधनं येते तर गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट ही जर माणूस स्वतःची जबाबदारी ओळखून करायला लागत असेल तर त्याला टॅक्स कन्सेशनचं लॉलीपॉप देण्याची जरूर नाही पण यातनं असंही एक म्हणलं जातं आहे की पूर्वीची टॅक्स रचना यासाठी होती की त्यानिमित्तानं फोर्स फुलिका विना देशातल्या लोकांनी सेव्हिंग करावं बेनिफिट मिळतो म्हणून दीड लाखाचं सेव्हिंग असेल इतर जे काही होते आत्ताची रचना ही सेव्हिंग पेक्षा स्पेंड करावं कारण तुम्हाला काही इन्सेंटिव्ह नसेल सेव्ह करायचा तर यू शुड स्पेंड और यू हॅव अ चॉइस टू सेव्ह तर हे सेव्हिंग टू स्पेंडिंगचा शिफ्ट खरंच घडतोय का घडायला हवा का आणि त्याचा काय परिणाम होईल मला वाटतं तसं जनरलाइज करता नाही येणार कारण तसं असतं तर हा एस आय पीचा आकडा वाढत जाताना दिसला नसता म्हणजे प्रत्येक वयोगटामध्ये काही लोक असे असतात की जे उद्याचा विचार करतात काही लोक असतात ते फक्त आजचा विचार करतात पण दुसऱ्याचं उदाहरण बघून बदलण्याची पण शक्यता असते आणि तिथे दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की मी जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा मी म्हणतो की आज आच, आजचे पैसे हे मी उद्यासाठी ठेवतो आहे त्यामुळे आज मी काहीतरी त्याग करतो आहे सॅक्रिफाईस करतो आणि ते पैसे उद्यासाठी ठेवतो हे पैसे जर इन्फ्लेशनपेक्षा जास्त दराने वाढले नाहीत ना तर मग मा, मला असं वाटेल की मी कालच का नाही खर्च केले तर इक्विटीमधली इन्व्हेस्टमेंट ॲप्रिशिएटिंग ॲसेट्समधली इन्व्हेस्टमेंट सोन्यामधली घरामध घरामधली ही इन्फ्लेशनपेक्षा जास्त दराने वाढते दहा पंधरा वर्ष सांभाळल्यावर हे प्रत्येकाला त्याचं चित्र दिसतं आणि त्यामुळे हा गुंतवणुकीचा मार्ग उपलब्ध पण झाला आहे तो सुटसुटीत आहे त्यामुळे सुद्धा ही जी गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंट आहे ह्याचं प्रमाण वाढायला लागलं आहे सगळ्यांपर्यंत पोचलं असेल असं मी म्हणणार नाही काही लोकांचं उत्पन्न कमी आहे त्यांना कर्ज घेऊन त्यांना तोंड मिळवणी करायला लागते काही लोकांचं उत्पन्न आहे पण त्यांना सेव्हिंगची सवय नाही ज्यांना <market> सेव्हिंगची सवय आहे त्यांना इन्व्हेस्टमेंटकडे जायला पाहिजे शिकायला पाहिजे तर ही वेगवेगळी स्थित्यंतर याची हळूहळू उत्क्रांती होताना दिसते त्याची क्रांती नाही होणार ना। अजून एक मुद्दा जो प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्याचा भाग असतो तो म्हणजे इन्शुरन्स कुठल्या ना कुठल्या प्रकारे आधी एल आय सी मग आता प्रायव्हेट प्लेअरही आले या इन्शुरन्सच्या बऱ्याचशा मलाही ते नाही समजलं सम अॅश वरती काहीतरी टॅक्स आला आहे म्हणजे अजून काही गोष्टी आल्या तर इन्शुरन्स सामान्य माणसाचा जो जिवाळ्याचा मुद्दा आहे त्याच्या संदर्भात काय बदल घडलाय आणि त्याचा परिणाम किंवा त्याला अनुषंगिक काय निर्णय सामान्य गुंतवणूकदारांना घ्यायला इन्शुरन्स तीन चार भागामध्ये आपण त्याची विभागणी करू एक तर इन्शुरन्स हे जोखीम कमी करण्याचं शस्त्र असतं ते सगळ्यात उपयुक्त असतं ते टर्म इन्शुरन्स कुटुंबामधली जी करती व्यक्ती आहे तिचं काही बरं वाईट झालं तर त्याचं जे पुढे येणारं उत्पन्न होतं त्याचं काहीतरी मोबदला काहीतरी त्याचं नुकसान भरपाई मिळावी यासाठी करण्याची ती टर्म इन्शुरन्स हा भाग आहे आणि जिथे जिथे एक स्थैर्याच्या मर्यादा पार केलेल्या नाहीत त्या प्रत्येकाने ज्याच्याकडे गृहकर्ज आहे ज्याच्याकडे वाहन कर्ज आहे ज्याच्याकडे कुटुंबाची जबाबदारी आहे आई आईवडिलांची जबाबदारी आहे मुलांची जबाबदारी आहे त्यांनी हे करणं आवश्यकच कर आहे ती मला वाटतं गुंतवणुकीच्या आधीची महत्त्वाची पायरी आहे की, की माझ्याकडे टर्म इन्शुरन्स असलाच पाहिजे इन्शुरन्सच्या काही गोष्टी जोखमीच्या पुढे जायला लागतात आणि तिथे मला गुंतवणुकीचा भाग त्याच्यात यायला लागतो त्याच्यात काही कन्व्हेन्शनल प्लॅन परंपरागत योजना त्यातल्या विम्याच्या ज्या होत्या त्याच्यामध्ये एंडोमेंट पॉलिसी होल लाईफ पॉलिसी मनीबॅक पॉलिसी अशा प्रकारच्या आहेत की जिथे मुख्यतः रक्कम सुरक्षित ठेवली जाते पण त्याच्यावरचा परतावा जर तुम्ही काढून बघितला तर तो चार पाच टक्क्याच्या पुढे नाही आहे आणि तो आपण म्हणून भाऊवाढीपेक्षा जास्त दराने मिळणारा परतावा नाही mm. आहे विम्याच्या काही योजना आहेत त्याच्यात युलिपसारख्या योजना आहेत जिथे त्यातला परतावासुद्धा शेअर बाजाराशी संलग्न अशा गुंतवणुकीमध्ये असल्यामुळे तो दहा बारा टक्क्याचा परतावा आहे mm. तर ह्यातल्या ज्या परंपरागत योजना होत्या त्याचा मला वाटतं सरकारने असा विचार केला की त्यांचा त्याच्यात जे आम्ही एक्झम्शन देतो आहे त्याचा काही प्रमाणात दुरुपयोग होतो आहे आणि सर्वसामान्य माणसासाठी त्याचा उपयोग नसून खूप मोठे श्रीमंत लोक पन्नास कोटीची पॉलिसी केली शंभर कोटीची पॉलिसी केली असं करून त्यातल्या करमुक्तीचा दुरुपयोग करत आहेत म्हणून त्यांनी जे युलिपला त्यांनी त्यातनं वगळलेलं आहे आणि अशा प्रकारचे जे होल लाईफ किंवा एंडोमेंट किंवा परंपरागत ज्या योजना आहेत त्याच्यात त्यांनी सांगितलं की दरवर्षी पाच लाखापर्यंत जो प्रीमियम भरतोय त्याला कोणी हात लावलेला नाही पण त्याच्यापेक्षा जास्त रक्कम देऊन जर तुम्ही विम्याच्या मार्गातनं कर वाचवत असाल तर त्याच्यावर त्यांनी अटकाव केलेला आहे तर म्हणजे थोडक्यात मध्यम वर्गाला या सगळ्या टॅक्सेशनचा तसा फारसा काही त्रास होण्याची शक्यता दिसत नाही असं मला वाटतं पाच लाख ही थोडीशी जास्त हार्स वाटते मला हो ला ला। था था ती थोडीशी जास्त असते तर बरं झालं असतं दरवर्षी या निमित्तानं म्हणजे श्रीमंतांच्या बाबतीत एका बाजूला कमी केला आणि बेचाळीस टक्क्याचा जो टॅक्स रेट होता तो एकोणचाळीस टक्क्याला आला पण दुसऱ्या बाजूला तुम्ही जो उल्लेख तो इन्शुरन्सचा भाग आणि कॅपिटल गेन्स मध्ये दहा कोटीच्या वर प्रॉपर्टी सेलचा भाग ह्याच्यावरही त्यांनी टॅक्स आणला तर श्रीमंतांसाठी नक्की काय केलंय म्हणजे नक्की सवलत दिली आहे का इकडून देऊन एक दुसऱ्या हाताने घेतलंय नक्की काय परिस्थिती त्यांना काही प्रमाणात थोडासा जाच तयार केला होता दोन वर्षापूर्वी की म्हणजे तीस टक्के आयकराचा दर असतो त्याच्यावरती सरचार्ज वेगवेगळ्या स्लॅब्सप्रमाणे लावत होते आणि सगळ्यात वरच्या स्लॅबला त्यांनी सदतीस टक्के सरचार्ज लावून त्याच्यावर चार टक्के सेस असं करून ती पावणे त्रेचाळीस टक्क्याचा टॅक्स दर केला होता आणि तसं आपण बघितलं असेल तर गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये हे टॅक्स दर कमी करण्याकडचा जो कल होता तो ह्या गेल्या दोन तीन वर्षात थोडा बदलला होता तर तो सरचार्ज पुन्हा नॉर्मल लेवलला आणणं तरी पंचवीस टक्के सरचार्ज ठेवला आहे सदतीस टक्क्याच्याऐवजी आणि त्यामुळे पाहुणे त्रेचाळीसच्याऐवजी एकोणचाळीस टक्क्यावर जो आला आहे तर मी त्यांना मोठी सवलत दिली असं म्हणणार नाही त्यातला काही प्रमाणात जो अतिरिक्त जाच झालेला होता तो थोडासा त्याच्यातनं रिलीफ दिला आणि मला वाटतं की मोठं उत्पन्न मिळवणं हे त्याला प्रोत्साहन न देणं डिस्करेज करण्यासारखी तर गोष्ट असू नये कारण जिथे जास्त उत्पन्न येतं ते जास्त जोखीम घेऊ शकतात जास्त गुंतवणूक करू शकतात तर मला वाटतं तिथे काही मोठी सवलत दिली असं मी मानणार नाही पण बाकी ज्या ज्या त्यांनी कायद्यात बदल केलेत ते पळवाटा बंद करण्याचा दृष्टिकोन मला त्यात वाटतो त्याच्यात मी दोन तीन गोष्टींचं तुम्ही आता सांगितलं की मी कुठेही भांडवली नफा केला आणि नवीन घरामध्ये इन्व्हेस्ट केले तर ते त्याला दहा कोटीचं त्यांनी मर्यादा घातली म्हणजे कोणी पंधराशे कोटीचं घर घेतलं तर ते त्याला टॅक्स कन्सेशन मिळावं की नाही हा थोडासा वादाचा विषय असू शकेल तर ते म्हटलं की पुढे जर तुम्ही केलं तर आम्ही दहा कोटीच धरू तिथपर्यंत आम्ही तुम्हाला कन्सेशन देऊ म्हणजे अशी शक्यता की आवश्यकता नसताना मोठी मोठी घरं घेतली जात होती का तर दुसरं मार्केटलिंग डिबेंचर्स आहेत त्याचं प्रणाली त्यांनी बदलली आहे नंतर हे इन्शुरन्सचं जे उदाहरण आहे ते केलं आहे रीटमध्ये जे भांडवल परत करणं अशा मार्गाने थोडंसं देत होते त्याच्यावरही त्यांनी चिमटा लावलेला आहे तर मला वाटतं पळवाटा बंद करण्याचा दृष्टिकोन जास्त वाटला त्याच्यात मोठं उलथापालत करण्यात म्हणजे काही लोकांना भीती होती की इस्टेट ड्युटी आणली जाईल का इनहेरिटन्स टॅक्स आणला जाईल का तर तशी कुठली उलथापालत नाही केलेली मुलाखतीतला शेवटचा प्रश्न बजेट सामान्य माणूस दोन अंगाने बघतो एक माझा खर्च किती वाढणार काय कमी काय स्वस्त आणि दुसरं म्हणजे बजेट नंतरची गुंतवणूक कारण प्रत्येक बघतो की अरे आता काय करायचं कुठं करायचं तर आ, हा खूप जरी क्लिशे प्रश्न वाटला तरी सुद्धा या बजेट नंतर गुंतवणुकीची सामान्य जो माणूस आहे त्यांची दिशा काय असली पाहिजे आणि त्यांनी काय विचार केला गुंतवणुकीचं आपण नेहमी बोलतो मी पुन्हा रिपिटेशन असेल तरी म्हणतो की एक ॲसेट अलोकेशन पाहिजे माझे पुढच्या तीन चार पाच वर्षाच्या ज्या गरजा आहेत त्या मला फिक्स्ड इन्कम किंवा डेटमधनं केल्या पाहिजेत त्याच्यात माझा कराचा दर किती आहे याप्रमाणे मी सुरक्षितमधली कुठली योजना घ्यायची याचा विचार करणं आवश्यक आहे पाच वर्षानंतरच्या ज्या माझ्या गरजा आहेत त्या मला माझ्या आवडीच्या ॲप्रिशिएटिंग ॲसेट्समध्ये केलं पाहिजे तिथे इमोवेबल प्रॉपर्टी गोल्ड आणि इक्विटी किंवा इक्विटी म्युच्युअल फंड्स याचा पण नेहमी उल्लेख करतो तर तिथे गोल बेस्ड इन्व्हेस्टमेंटला महत्त्व आहे आणि तिथे मी लॉंग टर्म काय uh, शांतपणे घेऊन थांबू शकेन याचा विचार करणं आवश्यक आहे तर मला वाटतं एस आय पी एस टी पीसारखा रस्ता फ्लेक्स एस आय एस आय पी एस टी पी हा रस्ता आहे डेट मार्केटमध्ये टार्गेट मॅच्युरिटी फंड्स गुंतवणुकी आलेल्या आहेत तर त्यामुळे आता फक्त कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याची जरूर नाही मार्चमध्ये जागवून काहीतरी धड धडपड करून गुंतवणूक करण्याची जरूर नाही तर माझं उद्दिष्ट काय ते कधी आहे आणि माझा अनुभव असा आहे की नव्वद टक्के रिझल्ट्स हे ही तीन डिव्हिजन मी किती बरोबर करू शकतो की मला कुठले पैसे सहा महिन्यात लागणार आहेत कुठले पाच वर्षात लागणार आहेत आणि कुठले त्यानंतर लागणार आहेत म्हणजे माझी रिटायरमेंट असेल मुलांचं शिक्षण असेल की जे दहा वर्षांनी आहे तर त्याच्यासाठी मला योग्य तो मूल्यवृद्धी होणाऱ्या ठिकाणीच गुंतवणूक केली पाहिजे थोडक्यात के, मार्चमधली एकदम हालचाल एकतीस मार्चच्या आधी पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट केले पाहिजेत हे वगळता ह्या बजेटनं काही फंडामेंटल चेंज गुंतवणुकीच्या तत्वांमध्ये आणलेलं नाही मला तरी तसा तसा दिसत नाही त्याला जी आयकर वाचवण्याची थोडीशी आपण टेकू देत होतो तो त्यांनी कमी केला त्यामुळे तुमचे तुम्ही उभे हो राहा सर तुमचे खूप खूप आभार नेहमीप्रमाणे अत्यंत स्पष्टपणे आम्हा सगळ्यांना समजेल अशा पद्धतीनं बजेट तर समजलं आणि काय करायचं आहे ॲक्शनेबल आयटमही समजले तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार धन्यवाद